अहमदनगर शहरातील अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या मालमत्तांवर कायदेशीर कारवाईस मोठा विलंब होत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. बहुचर्चित असलेल्या अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपींच्या मालमत्तांवर कायदेशीर कारवाईस मोठा विलंब होतोय. याबाबत बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना पत्र देत नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी याआधी ठेवीदारांना आश्वासन देताना आरोपींच्या मालमत्तांबाबत कायदेशीर कारवाई वेगानं करू असं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीच कारवाई झालेली नाहीये. भ्रष्टाचाराविरोधात नेहमी आक्रमक बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता लोकसभा निवडणूक संपल्याने नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा वेगानं तपास होईल आणि खऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल या दृष्टीनं पावलं उचलावी अशी मागणी राजेंद्र चोपडा यांनी केली. या प्रकरणी राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना पत्र दिलं असून या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक यांनाही पाठवल्यात. राजेंद्र चोपडा यांनी म्हटलंय की या नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा संपूर्ण घटनाक्रम महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील माहिती आहे. या बँकेत अनेक लोकांच्या गोरगरिबांच्या ज्या ठेवी अडकल्यात त्यासाठी या गंभीर विषयात तात्काळ लक्ष घालावं आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून बँकेचे पैसे वसूल होतील. आपण या विषयात गांभीर्यानं लक्ष घालावं, अन्यथा न्याय मिळण्यासाठी आम्हाला हायकोर्टात दाद मागावी लागेल असंही राजेंद्र चोपडा यांनी या पत्रात नमूद केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.